लक्ष वेधून घेणारं असं कॅरेक्टर असण्यापेक्षा स्मरणात राहणारं असावं असं प्रत्येकच कलाकाराची इच्छा असते. म्हणजे माझं लग्न झालं किंवा माझी कोर्टशिप जेव्हा चालू होती तेव्हा माझ्यात आणि सुमितमध्ये भाषेवरून खूप वाद व्हायचे, कारण प्रत्येक मुलाची अटॅचमेंट एका पालकाशी जास्त असते, पण म्हणून त्या दुसऱ्या पालकाचं तिथे अस्तित्वच नसतं असं नाही. भरतचं अधांतरमधलं काम तुम्ही लोकांनी बघितलं असेल की नाही माहिती नाही, अप्रतिम काम करायचं तो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे भरत हा कम्प्लीट ॲक्टर आहे आणि चित्रपटसृष्टीने त्याला जरा तरी वेगळे वेगळे रोल्स हाताळायची त्याला संधी दिली, पण रंगभूमीने तितकी त्याला दिली नाही. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अस्तित्व हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे आणि या नाटकातील आईचं पात्र साकारणाऱ्या चिन्मयी ताई माझ्यासोबत आहेत. ताई, कशा आहात? अगदी छान. कसं वाटतं अस्तित्व हे नाटक आत्ता म्हणजे रिहर्सल चालू आहे, लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे नाटक, काय आहे अस्तित्वाची गोष्ट? अस्तित्वाची गोष्ट मी नाही सांगणार, कारण मग मी गोष्ट सांगितली तर मी गोष्ट खूप छान सांगते तर मग लोक येणार नाहीत बघायला. त्याच्यामुळे मी हे कशावरती आहे हे मी सांगू शकेन, कशाबद्दल आहे हे सांगू शकेन. आपण ज्याला असं म्हणतो की स्लाइस ऑफ लाईफ, की आपल्याच जगण्याचा एक भाग, एक तुकडा काढून जर आपल्यासमोर जर सादर केला तर आपण त्याच्याकडे कसं बघू ते म्हणजे अस्तित्व आहे. निम्न मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे प्रातिनिधिक. आपलं जगणं म्हणजे काय असतं की स्थित्यंतर हे कायम आपल्या आयुष्यात असतं, बदल हा सतत घडत असतो आणि आपण त्या बदलाला सतत तयार असतो, कधी कधी तयार नसतो, ते आपल्याला स्वतःला तयार करून घ्यायला लागतं. काही बदल हे अत्यंत हृदय असतात ज्यांनी आपल्याला खूप आनंद मिळतो, काही बदल घडवताना थोडंसं मन मोडतं, जराशी तडजोड करावी लागते, असे काही बदल असतात. पण या सगळ्यामध्ये आपण आपलं अस्तित्व टिकवून धरायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक स्थित्यंतरामध्ये, आणि हे बदलत राहणं आणि ही स्थित्यंतरांना आपण तयार राहणं म्हणजेच आपलं जगण्याचा संघर्ष असं साधारणपणे जगणं असतं असं मला वाटतं. आणि तेच ह्या कुटुंबातलं पण आहे. कुटुंब म्हणून एक त्यांचं अस्तित्व आहे, पण कुटुंबातल्या प्रत्येकाचं एक निरनिराळं अस्तित्व आहे. त्यांचं ते एक वेगळं स्थित्यंतर अपेक्षित आहे त्यांना, आणि त्याच्यासाठी जो काही त्यांचा झगडा आहे तो जो झगडा आहे तो कधी समांतर चालतो, कधी तो एकत्र एकमेकांच्या मदतीने चालतो, तर कधी तो एकमेकांना छेद देतो, अशा पद्धतीचा संघर्ष दाखवणारं हे नाटक आहे. अत्यंत दमदार लेखक, ज्याला दिग्दर्शकीय दृष्टी आहे, अशा लेखकाने लिहिलेलं हे नाटक आहे. हे पहिल्यांदा मी एकांकिका म्हणून बघितलं होतं आणि आता ते दोन अंकी नाटक म्हणून रंगभूमीवरती येताना मी त्याच्यातली कलाकार म्हणून सहभागी आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे त्याचा. ताई, अनेकदा आपण आईला डिस्क्राईब करत असतो, पण या अस्तित्व नाटकामध्ये बाबांकडे आपण जास्त लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हा सुंदर असा प्रोमो झालेला आहे, म्हणजे अंगावर काटा येतो तो प्रोमो बघूनही. तर मग बाबांवर फोकस कर केलेलाच आहे, पण यातील आई खूप वेगळी दाखवलेली आहे, तर आईबद्दल काय सांगाल? तू आमच्या नाटकाचं जर पोस्टर बघितलं असशील तर त्याच्यामध्ये फोकसमध्ये भरत आहे, पण जेव्हा तुम्ही भरतला बघता तेव्हा तुम्ही फक्त भरतला नाही बघू शकत, तुम्हाला बॅकग्राऊंड बघायलाच लागतं. त्याच्यामुळे एका माणसाचं जगणं ह्याची पार्श्वभूमी जी असते ती पण तितकीच पोषक असायला लागते, किंवा ती पण तशी असते. आपल्या घरात पण असं असतं की प्रत्येक मुलाची अटॅचमेंट एका पालकाशी जास्त असते, पण म्हणून त्या दुसऱ्या पालकाचं तिथे अस्तित्वच नसतं असं नाही, तर तो एक असा म्हणजे एकत्र पालकत्व असतं ते, पण त्याच्यात आपण एकाला जास्त हे करतो. तर ह्याच्यातली जी बाई आहे ती तशीच आहे, ती सगळ्यांच्याच पाठीशी, पण जर ती नाहीच तर तिला तुम्ही नाकारून नाही चालू शकत, तर ती असायलाच लागते, कारण ती भूमी आहे आणि त्याच्यावरती सगळा डोलार आहे. तर अशा पद्धतीचं ते नाटक आहे आणि लक्ष वेधून घेणारं असं कॅरेक्टर असण्यापेक्षा स्मरणात राहणारं असावं असं प्रत्येकच कलाकाराची इच्छा असते. त्याच्यामुळे मला वाटतं की ही भूमिका त्या पद्धतीची की ही स्मरणात राहील. ताई, यातली भाषा अगदीच निराळी आहे आणि चिन्मयी ताईंचं बोलणं आणि त्या पात्राचं बोलणं अगदीच वेगळं आहे, तर भूमिका साकारताना असं काही वाटलं का की हे आव्हानं येत आहेत, किंवा तुम्हाला आव्हानं नाहीच येणार पण तरीही? असं नाही आहे अजिबात, हे खूप मोठं आहे आव्हान माझ्यासाठी, कारण मी एकांकिका बघितली होती आणि त्याच्यात जरा कोकणाची पार्श्वभूमी असलेली नटी हा रोल करायची आणि
उत्तम काम करायची ती मुलगी, त्याच्यामुळे ते मी बघितलेलं होतं. माझा दिग्दर्शक जो आहे तो कोकणातला आहे, सलोनी माझ्या मुलीचा रोल करते ती कोकणातली आहे, भरत आणि हार्दिक एकदमच देशावरचे आहेत, त्याच्यामुळे ह्या भाषेचा लहेजा खूप वेगळा आहे. आणि माझं कसं आहे, मला ना भाषेचा नाद आहे मुळात, मला भाषा ही गोष्टच फार आवडते. तर त्याच्यामध्ये प्रमाण भाषा आणि बोलीभाषा, म्हणजे माझं लग्न झालं किंवा माझी कोर्टशिप जेव्हा चालू होती तेव्हा माझ्यात आणि सुमितमध्ये भाषेवरून खूप वाद व्हायचे, कारण मला असं वाटायचं की चपाती कसं म्हणतो, पोळी कसं नाही म्हणत, चावी कसं म्हणतो, किल्ली का नाही म्हणत, फणी कसं म्हणतो, कंगवा का नाही म्हणत, असे आमच्यात छोटे छोटे वाद नेहमी असायचे. आणि मला वाटायचं की नाही, प्रमाण भाषा हीच खरी भाषा असं. पण जसं तुमचं वय वाढतं तशी तुमची समजूत वाढते, वाढतेच असं नाही पण काही लोकांची वाढते. तर ती वाढताना मग असं जाणवायला लागलं की प्रादेशिकतेचा एक वेगळा गोडवा असतो आणि बोलीभाषेचा एक गोडवा असतो, त्याच्यामध्ये चूक बरोबर असं काही नसतं. पण जो प्रांतात तुम्ही राहता त्या प्रांतावरती वेगवेगळ्या भाषांचे संस्कार असतात आणि भाषा ही नेहमी प्रवाहीच असली पाहिजे, संस्कृती ही नेहमीच प्रवाही असली पाहिजे, तरच ती चिरकाल टिकू शकते. त्याच्यामुळे मला मजा येते वेगवेगळ्या, कारण जीवझाला येडापिसामधली जी बाई होती तिची अगदीच सांगलीकडची भाषा होती आणि आता ही जी आहे ती अगदीच वेगळी भाषा आहे, त्याच्यामुळे मला मजा येते ही भाषा बोलताना. आता ती किती मला जमते ते मला माहिती नाही, पण मला मजा तर नक्की येते. नाही नाही, जमते पण अगदी उत्तम, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. पण भरत सरांसोबत याआधी पण तुम्ही काम केलं असेल? नाही केलं, कधीच नाही, कधीच नाही. कसा आहे एक्सपिरियन्स? फारच सुंदर. म्हणजे भरत आणि मी साधारण एकाच वेळेला आमच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे, म्हणजे एकाच स्पर्धेमध्ये ऑल द बेस्ट आणि बॉम्बे मेरी जान ही दोन्ही नाटकं होती आणि तीच नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरती आली. बॉम्बे मेरी जानमध्ये मी आणि सुमित होतो आणि ऑल द बेस्टमध्ये अंकुश, संजय आणि भरतनी इतिहास घडवला. त्याच्यामुळे आमच्या तसंच समांतर चाललेल्या रेषा आणि एकमेकांविषयी अत्यंत आत्मभाव, अत्यंत आत्मीयता, प्रेम, आदर सगळंच, पण एकत्र कधीच काम केलं नव्हतं. आणि जेव्हा जेव्हा भेटून म्हणायचो की आपण कधीतरी एकत्र काम केलं पाहिजे तेव्हा कॉमेडीज करू असंच डोक्यात असायचं, अध्यारुद्धरलेलं. तर पण ते आता इतक्या वेगळे सगळ्या ह्या गोष्टी घडल्या, घडामोडी झाल्या आणि आम्ही हे नाटक करतो याचं परमानंद आहे. कारण भरतचं अधांतरमधलं काम तुम्ही लोकांनी बघितलं असेल की नाही माहिती नाही, अप्रतिम काम करायचं तो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे भरत हा कम्प्लीट ॲक्टर आहे आणि चित्रपटसृष्टीने त्याला जरा तरी वेगळे वेगळे रोल्स हाताळायची त्याला संधी दिली, पण रंगभूमीने तितकी त्याला दिली नाही. त्याच्यामुळे अधांतरनंतरचं त्याचं हे पहिलं तसं गंभीर प्रवृत्तीचं, प्रकृतीचं नाटक आहे आणि तो कमाल करतो या नाटकात सुद्धा. त्याचा एक कटाक्ष जितकं काही बोलतो तितका आमचा एक अख्खा मोनोलॉगसुद्धा नाही बोलत. प्रेक्षकांना काय सांगाल? मी प्रेक्षकांना असंच सांगेन की तुमच्याबद्दल मला अतिशय आदर ह्याच गोष्टीसाठी आहे, कारण मराठी प्रेक्षक हा अत्यंत चोखंदळ प्रेक्षक आहे. त्याला काहीतरी अर्धकच्चं, थोडंसं बरं असं काहीच त्याला मान्य होत नाही. त्याला जे काय लागतं ते सकस आणि दर्जेदारच लागतं. तर अशा पद्धतीची नाट्यकृती तुमच्यासमोर घेऊन यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तुमच्या प्रतिसादावरतीच आमचं यशस्वी होणं हे अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि ह्या नाटकाला तुमचा आशीर्वाद द्या, कारण माझ्याबरोबर आणि भरतबरोबर एक ताजी फळी आपल्यासमोर येते आहे. स्वप्नील जाधव हा एक लंबी रेस का घोडा ज्याला आपण म्हणू, खूप ज्याच्याकडून जो आश्वासक असा लेखक दिग्दर्शक आहे त्याचं हे पहिलं नाटक आहे, हे बघायला आवर्जून या. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सगळे नाटकाचे प्रयोग हाऊसफुल लागू देत ही एकच इच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.